आणि यापुढची बातमी नागपूरमधून. नागपूर जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी आहेत अशी माहिती जीएसआय कडून दिली गेली आहे. नागपुरातील परसोडी, किटाळी आणि मरुपारमध्ये सोन्याचा साठा असल्याची माहिती आता समोर येते आहे. पण जीएसआयच्या या अहवालाकडे सरकारनं दुर्लक्ष केलंय का, हा प्रश्न उपस्थित होतोय. रजत वशिष्ठ माहिती देतील. रजत, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या आशयाचं विधान केलं होतं. जीएसआय सोन्याच्या खाणींसंदर्भात आता काय म्हणताय? नागपूर जिल्ह्यातील परसोडीतील ज्या सोन्याच्या खाणी संदर्भात माहिती समोर आलेली आहे, जीएसआयने अनेक वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळी, मरुपार या संपूर्ण परिसरामध्ये सोन्याचे अंश जे आहेत ते तांब्यासह मिळू शकतात अशा आशयाचा अहवाल दिलेला होता. त्याच्यानंतर काही खासगी कंपन्यांनी पण त्या ठिकाणी येऊन पाहणी केली की त्या ठिकाणी जर उत्खनन केले तर किती प्रमाणात सोनं मिळू शकेल. मात्र जी काही माहिती आतापर्यंत समोर आलेली त्याप्रमाणे तिथे सोन्याचे जे अंश आहेत ते फार कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता, त्यामुळे कुठल्याही खासगी कंपनीने त्यामध्ये पुढे रस दाखवला नाही. मात्र आता ज्या अर्थी चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याचे अंश जमिनीखाली असू शकतात अशा आशयाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, त्यांना जीएसआय कडून त्या संदर्भातली माहिती मिळाली होती. नक्कीच परसोडी मध्ये जे काही नागपूर जिल्ह्यातील सोन्याचे खाणी सापडू शकतात त्या संदर्भातही पुढे जे आहेत कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्ञानदा, धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.